आतापर्यंत आपण अनेक ठिकाणी आईने मुलाला किंवा मुलाने आईला किडनी दान केल्याचं ऐकले, वाचले किंवा पाहिले असेल. मात्र मुंबईतील KEM रुग्णालयात नुकतेच करण्यात आलेले किडनी प्रत्यारोपण इतर वेळी करण्यात येणाऱ्या प्रत्यारोपणापेक्षा वेगळे आणि चर्चेचा विषय ठरले आहे. कारण हिंदू आणि मुस्लिम धर्माचे बंधन झुगारून या दोन कुटुंबियांनी एकमेकांच्या रुग्णाला किडनी दान केल्याने दोन रुग्णांना जीवनदान मिळाले आहे. कशी झाली दोन कुटुंबियांची भेट? गेल्या वर्षी मुंबईतील KEM हॉस्पिटलच्या ऑपरेशन थिएटरमध्ये 4 जणांना आणण्यात आले होते. त्यापैकी 2 किडनी रुग्ण तर 2 दाते होते. यावेळी कल्याणचे रहिवासी रफिक शहा आणि घाटकोपरचे आयुर्वेदिक डॉक्टर राहुल यादव यांची KEM हॉस्पिटलच्या डायलिसिस क्लिनिकमध्ये भेट झाली होती. दोन्ही रुग्णांच्या नातेवाईकांपुढे किडनी दाता शोधण्याचे आवाहन होते. त्यानंतर दोन्ही कुटुंबियांनी पुढाकार घेत एकमेकांच्या नातेवाईकांना किडनी दान करण्याचा निर्णय घेतला. रक्तगट समान नसल्यामुळे समस्या. कल्याणचे रहिवासी असलेल्या शहा यांची 2 वर्षांपूर्वी किडनी निकामी झाली होती. तेव्हापासून त्यांची पत्नी खुशनुमा यांना, पती रफिक यांना त्यांची एक किडनी दान करण्याची इच्छा होती. परंतु खुशनुमा यांचा रक्तगट ए पॉझिटिव्ह असल्याने त्यांना किडनी देणे शक्य नव्हते. तर राहुल यादव यांची किडनी निकामी झाल्याने त्यांना देखील डोनर हवा होता. मात्र त्यांच्या आईचा रक्तगट बी पॉझिटिव्ह होता, तर राहुल यांचा रक्तगट ए पॉझिटिव्ह होता. त्यामुळे गिरिजा यादव यांना मुलाला किडनी दान करण्यास अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे एका रुग्णाची पत्नी आणि दुसऱ्या रुग्णाची आई किडनी दान करण्यास तयार असतानाही रक्तगट मॅच होत नसल्याने हे दान होऊ शकत नव्हते. दोन्ही रुग्णांच्या नातेवाईकांनी साधला मध्यम. जगभरातील रुग्णालयांमध्ये डोनर आणि रुग्णाच्या नोंदी जतन करून ठेवल्या जातात. त्याचप्रमाणे KEM रुग्णालयातही शहा आणि यादव यांच्या नोंदी करण्यात आल्या होत्या. त्यानुसार गिरिजा यादव यांची किडनी रफिक शहा यांना तर खुशनुमा यांची किडनी राहुल यादव यांना मॅच होऊ शकते हे डॉक्टरांच्या लक्षात आले. त्यासाठी दोन्ही कुटुंबियांचे समुपदेशन करण्यात आले. त्यानंतर रफिक यांच्या पत्नी खुशनुमा यांची किडनी राहुल यादव यांना तर गिरिजा यादव यांची किडनी रफिक शहा यांना देण्यात आली. देशात कधी झाले होते पहिले आंतरधर्मीय प्रत्यारोपण? अशा प्रकारे आंतरधर्मीय किडनी प्रत्यारोपण करण्याची ही देशातील पहिलीच वेळ नाहीये. याआधी देखील देशातील पहिले हिंदू मुस्लिम आंतरधर्मीय प्रत्यारोपण 2006 मुंबईत करण्यात आले होते. त्यानंतर जयपूर, चंदीगड आणि बंगळुरू येथे देखील अशा प्रकारचे आंतरधर्मीय प्रत्यारोपण करण्याची नोंद करण्यात आली आहे. वयाच्या 7व्या वर्षी निकामी झाली होती राहुल यादव यांची किडनी. घाटकोपरचे आयुर्वेदिक डॉक्टर राहुल यादव यांचे वडील रिक्षा चालक आहेत. राहुल 7 वर्षांचे असताना किडनीची समस्या त्यांना उद्भवली होती. त्यानंतर त्यांच्यावर अनेक उपचार करण्यात आले. गेल्या 3 वर्षांपर्यंत राहुल यासाठी औषधोपचार घेत होते. मात्र त्यानंतर डायलिसिस आणि किडनी प्रत्यारोपण करण्याशिवाय त्यांच्यासमोर पर्याय नव्हता, असे राहुल यांच्या वडिलांनी सांगितले. शहा आणि यादव कुटुंबियांचे धर्म जरी वेगळे असले तरी दोन्ही कुटुंबांकडून दाखवलेल्या पुढाकाराने रफिक शहा आणि राहुल यादव यांना जीवनदान मिळाले आहे. शहा आणि यादव यांच्या या कृतीमुळे सर्व धर्म समभाव असल्याचेच अधोरेखित झाले आहे. याचसारखे विविध विषयांवरील व्हिडिओ पाहण्यासाठी लेटशपच्या सर्व प्लॅटफॉर्मला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.